संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील सातपुड्यांच्या पायथ्याशी असलेल्या सोनाळा येथे श्री गजानन महाराज बौद्ध संस्थेद्वारे भव्य राशन कार्ड मेळाव्याचे 28 एप्रिल रोजी शुक्रवारला आयोजन करण्यात आले होते। यामध्ये सोनाळा सर्कलमधील समस्त आदिवासी बांधव तसेच गावकरी यांनी या मेळाव्याचा मोफत लाभ घेतला। यामध्ये अनेक रेशन कार्ड लाभार्थी यांनी आपल्या समस्येचे निवारण केले। रेशन कार्ड मेळाव्यामध्ये नवीन राशन कार्ड काढणे व नाव वाढविणे, नावे कमी करणे व फाटलेले राशन कार्ड नवीन मिळवणे व इतरही समस्येचे निराकरण करण्यात आले। रेशन कार्ड मेळाव्याकरिता संग्रामपूर तहसीलचे पुरवठा अधिकारी SM वनमानी व त्यांचे सहाय्यक उमेश उमाळे, किसन सोळंके, प्रवीण मोरे इत्यादी कर्मचारी सकाळपासून हजर होती। तर रात्री 8 वाजेपर्यंत अनेक राशन कार्ड लाभार्थ्यांनी त्या मेळाव्याचा आनंद घेतला। संग्रामपूरचे नायब तहसीलदार यांनी स्वतः मेळाव्याला भेट देऊन अनेक गरजू लाभार्थी यांना राशन कार्ड वाटप केले व त्यांनी त्याविषयी आदिवासी बांधव यांना सुद्धा मार्गदर्शन केले। या बहुउद्देशीय संस्थेला चांगले कार्य करण्यास शुभेच्छा सुद्धा दिल्या। यामध्ये राशन कार्ड 200 ते 250 वाटप करण्यात आले। त्याचप्रमाणे नवीन नाव सुद्धा टाकण्यात आलेले आहे। कोई भक्त सुद्धा कामे केली आहेत। संस्थेचे अध्यक्ष सतीश कुमार वानखडे, सचिव प्रकाश मात्रे, कार्याध्यक्ष अख्तर मुसा सुरतने, सेतू केंद्र चालक सोनू मोदे व त्याचप्रमाणे स्वस्त धान्य दुकानदार गजानन भिस्कुटे, नितीन जयस्वाल, सागर शेगोकार, श्याम गायकवाड, जुनेद मिर्झा, श्रीकांत साळटे आदींनी मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले। MCN न्यूज करिता सतीश कुमार वानखडे, सोनाळा। नाव कसं टाका सांगा तुम्ही टाकाल 100%।